काय हरकत नाही, जवळ आले काय सर चर्चा होती अशी गाडीची. पण मला अजूनही आठवत आहे आपला समाज, मी म्हणत असताना आपण समाजाचा अनेकांना इतिहास नसतो पण या समाजाला एवढा मोठा इतिहास आहे. हा इतिहास असणारा समाज आहे. समाजाबद्दल बोलायचं जर असेल सगर समाजाबद्दल आताच सगर साहेबांनी सांगितलं, पण त्या पुढे जाऊन आपण सांगू शकतो की ज्या समाजाला गंगेचा स्पर्श झालेला जर कोणता समाज असेल तर हा म्हणजे सगर समाज. म्हणजे अनेकदा आपण म्हणतो की आपल्या रोजच्या जीवनामध्ये गंगेमध्ये जाऊन नाही पाहिजे, पण त्याच प्रमाणामध्ये ज्या समाजाला हा गंगेचा स्पर्श असणारा आपला समाज आहे. गावामध्ये अनेक वर्षापासून इतरांचे घर निर्माण करतो. आता संभाजीरावांनी जे विषय सांगितला की आमचा समाज इतरांचे घर निर्माण करत राहिला, पण आमच्या समाजाच्या लोकांचे घर निर्माण झाले नाहीत. आमच्या समाजाच्या लोकांसाठी घर आपण द्यायला पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे, जो आमच्यासारख्या राजकीय लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मी सर्व समाज बांधवांना सांगतो, गेल्या वर्षी आमच्या विभागाच्या माध्यमातून सर्वांची आम्ही नोंदणी केली. मी ज्या वेळेस संभाजीराव आपण मला भेटलात मी एकच म्हणायचो, नोंदणी झाली का, सगळ्यांची नोंदणी झाली का, किती जण राहिलेत, कोण राहिले का. कारण आपल्याला आमची जी भावना होती की येणाऱ्या काळामध्ये जो आपला समाज आहे इतरांचे जे घर निर्माण करतो त्यांना पहिल्या अर्थाने आपल्याला घरकुल त्यांना त्या ठिकाणी द्यायचे अशी आमची भूमिका होती. तरी आता रामभाऊंनी म्हटल्यासारखं काही दिवसासाठी बदल झालेला आहे, सरकार बदललेलं आहे, सरकाराला प्रश्नच माहीत नाही. मी एक साधं उदाहरण देतो, आपल्या जिल्ह्यामध्ये एक शहीद सैनिक मागच्या 13 तारखेला शहीद झाला. आलमल्याचा हा शहीद सैनिक आम्ही त्यांच्या घरी भेट दिली. सरकार मधला फरक सांगतो सदर साहेब, आपल्या काळामध्ये 48 तासाच्या आत त्या शहीदाच्या कुटुंबाला आपण साहित्य सहकार्य त्याचा सन्मान आपण करायचो, 1 कोटी रुपयाची मदत सहकार्य आपण त्या कुटुंबाला देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून केलं जात होत. आज 4 दिवस झाले फक्त 40,000 रुपये अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी देण्यात आले, पण या सरकारचे डोळे उघडले नाही हे शहीदांकडे बघण्याचं काम या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आता त्याच्यामध्ये जोडलेल्या ह्या शिवसेनेच्या सरकारचं आहे. हे संवेदनशील सरकार नाहीये, त्या कुटुंबाला भेट दिली नाही. आता आपण सांगता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी त्या घराला कुटुंबाला भेट दिली नाही. मी त्या विभागाचा मंत्री होतो, सैनिक कल्याण विभागाचा मंत्री होतो. महाराष्ट्रामध्ये कुठेही शहीद एखादा सैनिक शहीद झाला तर त्या विभागाचा मंत्री म्हणून बुलढाणा असेल, सातारा असेल, विदर्भ असेल, त्या भागामध्ये त्या विभागाचा मंत्री म्हणून गेलो आणि त्या शहीदाला सन्मान देण्याचं काम एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही करत राहिलो. पण हे सरकार कधी जागी झालं, ह्याला संवेदनशील भावनाच नाहीये. ह्याला आपल्या खुर्च्या सांभाळण्यामध्ये आपण आपल्या खुर्चीवर कसा टिकून राहतोय ह्याच्यामध्ये सर्वजण मग्न त्या ठिकाणी झाले. आज उद्धवजी ठाकरे साहेबांना आज पत्र लिहिलं, 4 दिवस झाले आमच्या जिल्ह्यातला सैनिक शहीद झाला आहे, त्या कुटुंबाकडे लक्ष द्या. त्याच्या लहान 2 मुली आहेत, 8 महिन्याचा मुलगा आहे, हे परिवार आहे. या परिवाराकडे पाण्याची वेळ या जिल्ह्यामधल्या या सरकारच्या प्रतिनिधीला नाही, ही परिस्थिती या सरकारची. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो, आपला समाज आज मी ज्या विभागामध्ये कामगार विभाग म्हणून काम करतो या कामगार विभागामध्ये या राज्यामध्ये सर्वात अधिक नोंद हा जो आपला गोंडी आणि जो सर्वांचे घर बांधणारा जो समाज होता या सर्वांची अधिक नोंद करण्याचं काम या विभागामध्ये आपल्या सरकारच्या काळामध्ये झालं. आणि भविष्यामध्ये पण मी आपल्याला वचन देतो की आपण जे भूमिका आपण सांगितली आमच्या समाजामध्ये 100% घरकुल आम्हाला मिळायला पाहिजे. सगर साहेब, मी आपल्याला आवर्जून सांगतो की या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री किंवा सरकारमध्ये जरी आम्ही प्रतिनिधी म्हणून असल, पण सदर समाजातील प्रत्येक माणूस जो समाजाचा नागरिक आहे, बांधू आहे, या प्रत्येकाला जर त्याच्या हक्काचं घर नसल त्याला त्याचं हक्काचं घर मिळवून देण्याचं काम या ठिकाणी या निमित्ताने आम्ही करतो.
आणि आज आपण सरकारकड भूमिका मांडत असताना आपण सांगितलं आमचा छोटासा सरकार आहे. खऱ्या अर्थाने प्रश्न कधी मिटतात ज्यावेळेस त्याला आपण त्याच्या आरक्षणाच्या विषयामध्ये ज्यावेळेस त्याला आपण पुढे भूमिका घेतात. आपण जी भूमिका मांडली ती भूमिकेला समर्थन देण्यासाठी आम्ही आमच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये आमचं सरकार असताना तिथं पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो. आणि जसं कर्नाटक राज्य असेल शेजारचं राज्य असेल जिथं आपल्या कारण ह्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचा लाभ जो आपल्या ह्याच्यामध्ये असतात रामभाऊ त्यांनी त्याच्यामध्ये गेलं तर त्यांना त्या ठिकाणी योग्य ठिकाणी जिथं त्यांच्यासाठी आरक्षण राखीव करून ठेवण्यात आलेले ते आरक्षण त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतंय. ही भूमिका आपण त्या ठिकाणी निश्चित मांडण्याचा प्रयत्न आपण करूया. परत या सर्व समाज बांधवांच्या वतीने मला सांगितलं आज खरं तर मला मुंबईला जायचं होतं पण आज मी माधवरावला सांगितलं मंगेश पाटील म्हटले नाही भैया माहीत नाही गेल्या वर्षी तुमच्याकडनं या ठिकाणी येण्याचं राहून गेले आपण यायला पाहिजे. निश्चितपणे दिलेल्या ह्याच्याप्रमाणे आम्ही इथं आलो सर्व समाज बांधवांचं आणि कालच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे मला आभार मानायचे. आपण सर्वांनी भरभरून आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. आपल्या सर्वांचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची आपण सर्वांनी आम्हाला संधी दिली. आपल्या सर्वांनी दिलेल्या या संधीचं सोनं निश्चितपणे आपण करू. मला सांगितलं की सत्काराच्या बाबतीमध्ये आपण अनेकांच्या मनामध्ये वाटलं असेल भैयानी सत्कार का घेतला नाही आमचा काही आमचा संकल्प झालेला आहे सर आमचा संकल्प आहे शिरवाणपाळ तालुक्यामधून जोपर्यंत रेल्वेचं काम सुरू होत नाही तोपर्यंत आपण सत्कार घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. पण आज या कार्यक्रमाचं एक औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना एक संकल्प परत एक ठरवला लागला. तो संकल्प म्हणजे काय हो लातूर जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करण्याचा. मला वाटतं की त्याच्यासाठी साधणारा आजची जयंती ह्याच्यापेक्षा मोठा कोणताच दिवस राहू शकत नाही. भगीरथ राजाची जयंती म्हणजे मला असं वाटतं की लातूर जिल्हा नव्हे तर मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करण्याचा दिवस हा कोणता राहणार आणि एकाने होणार आहे का म्हणतात भगीरथाचा रथ एकाने होणार आहे का सर त्याला सर्वांचं सहकार्य लागणार आहे त्याला सर्वांची साथ लागणार आहे आणि आपल्या सर्वांना सोबत घेतल्याशिवाय हेही संकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. आणि आमचा दुसरा संकल्प आहे त्याच्याबद्दल चर्चा नाही आम्ही सांगितलंय पुढच्या 2 वर्षामध्ये जर हे उजनीचं पाणी किंवा हे समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी जर आपल्या भागामध्ये येण्यामध्ये आम्ही आणू शकलो नाही किंवा ह्याचं काम जर सुरुवात नाही झालं तर आम्ही आमच्या कोणत्याही पदावर असू त्या पदाचा राजीनामा देऊ आणि परत तिथे येऊन या भागामध्ये या प्रश्नासाठी सतत झटत राहू. मला असं वाटतं की आज या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करायला पाहिजे की जे आजचा प्रश्न म्हणजे काय आज भगीरथ राजाची जयंती साजरी करतो ह्या दिवसांनी काहीतरी संकल्प करायला पाहिजे का नाही. आपण एखाद्या देवाकडे संकल्प करतो आज राजा भगीरथाकडे आपण संकल्प करू मागणी करू बरोबर आहे सर. या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प मला वाटतं की राजा भगीरथ जयंतीच्या निमित्ताने हा सर्वात मोठा संकल्प असणार आहे. हे सर्व बांधवांनी आज आपण एकत्रित करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी झटावं लागत सहज मिळणार आहे को तपस्या जी तपस्या जर करण्याचं उदाहरण जर कुठं जर पाहायचं असेल राजा भगीरथाने तपस्या करत असताना गंगेला आणत असताना अनेक अडचणी आल्या त्यांना किती जणांना प्रसन्न करावं लागलं महादेवालाही प्रसन्न करावं लागलं. आधी आणत असताना महादेवाच्या जट्यात आल्यानंतर ते परत तिथून खाली येत नसताना पुन्हा महादेवाची आराधना त्या ठिकाणी राजाला करावं लागली आणि परत त्याच्यानंतर महादेवाच्या जट्यातून त्या ठिकाणी गंगा आपल्या इथं घेऊन येण्याचं काम राजा भगीरथाने त्या ठिकाणी केलं. आणि मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने गरज आपल्या भागाला ज्या गंगेची गरज आहे त्या गंगा आपल्यापर्यंत आणण्याचं काम आपण सर्वांनी मिळून या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी संकल्प करू. आणि संकल्प करत असताना कुठून तरी सुरुवात करावं लागेल. संघर्ष होणार आहे का नाही हो सहज तुम्हाला पाणी देतील का आपल्याला आपली तयारी आहे का नाही आपली तयारी आहे का नाही संकल्प पाणी आणायची. आज आपल्या भागामध्ये आपण हे जरी गाव ढिगोळ म्हणून जरी छोटं गाव असेल पण इथं संकल्प करत असताना
पूर्ण मराठवाड्याचा संकल्प करतोय की या मराठवाड्यामध्ये ते वाहून जाणारं गंगेचं पाणी असेल ते मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम आपल्याला या निमित्ताने करायचंय. आणि हे केल्याशिवाय आपल्या कुणाला स्वस्त बसायचं नाही. आणि मी सांगितलंय की आम्ही तर राजीनामा देऊ पण आमच्या सोबत रांबो सगळ्यांनी राजीनामा पदावर राहून काय करायचंय. बरोबर आहे. आज जर त्या पदावर राहून त्या पदाला न्याय त्या पदावर राहून जर आपल्याला त्या पदाला न्याय जर आपण देऊ शकत नसल आणि आपण आपल्या भागामध्ये बोललेल्या गोष्टी पूर्ण करत नसल तर त्या पदाचा उपयोग नाही. मी परत एकदा या जयंतीच्या निमित्ताने सर्व सगर समाजातील असतील आणि राजा भगीरथ समाजाच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. एक दिवस आजचा दिवस हा संकल्पाचा दिवस करूया. जसं आता सरांनी सांगितलं की मकर संक्रांती या वर्षाची एक वेगळी मकर संक्रांतीचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. निश्चितपणे त्या वेगळेपणाचा उल्लेख आपण जो केला आम्ही ऐकत होतो आम्हाला तो विषय माहीत नव्हता. पण आम्ही येत असताना सगळ्याचे आपण योगायोग आपण जो इथं विषय मांडला तोच विषय आम्ही गाडीमध्ये विषय राजा भगीरथांच्या बाबतीमध्ये मांडत मांडत विषय आम्ही इथपर्यंत घेऊन आलो होतो. म्हणजे आज योगायोग अशा गोष्टी घडतात की आम्हालाही त्याच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आम्हाला ऊर्जा मिळत असते आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनातून. त्याही आपण सांगितलं आपण जो शब्द दिलेला आहे की आम्ही आपल्या भागामधल्या त्या जमिनीवर 50 लाखाचं हॉस्टेलसाठी त्याही मी माझ्या शब्दाशी बांधिलकी राहील. माझ्या भावानी शब्द दिला का रामभाऊनी शब्द दिला का तो शब्द आमचा असेल. आणि या पूर्ण या व्यासपीठाचं औचित्य साधून मी आपल्याला सांगतो की आम्ही दिलेला शब्द आम्ही त्याच्याशी बांधिलकी राहू. आत्ताच गावातील मंडळींनी सांगितलं आणि येताना गावात येण्यापूर्वी तालुका अध्यक्षाची जी भूमिका असते मंगेश पाटलांनी ती पूर्ण पार पाडली. भैया या गावामध्ये शब्द दिलाय स्मशानभूमीला शेड आणि कंपाऊंड आणि शेड दिलेला शब्द येणाऱ्या मी आत्ताच सीओला सांगितलं येणाऱ्या जूनच्या ह्याच्यापर्यंत आपण तो दिलेला शब्द पूर्ण करू. येणारे जे जून असेल या जून महिन्याच्या आधी म्हणजे पावसाळा चालू होणार अरविंद लिहून घे परत गावात यायचे. येणाऱ्या जून महिना का म्हणतो पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी हा शब्द पूर्ण केला जाईल हे मी आपल्या सर्वांना सांगून माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण या राजा